नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। सकाळचे 11 वाजलेले आहेत। आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे नागपूरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत असून देवेंद्र फडणवीसांचं धरमपेठ येथील राहतं घर फुलांनी सजवण्यात आलंय। काही कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची रांगोळी काढून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थोड्याच वेळात नागपूर विमानतळावर दाखल होतील आणि विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झाल्यानंतर विमानतळ ते धरमपेठ त्रिकोणी पार्कपर्यंत मोटरसायकल रॅलीसुद्धा काढली जाणार आहे। संपूर्ण शहरात रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे झेंडे आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। नागपूरहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत। तुषार, नागपूरकर आज देवेंद्र फडणवीस, नुसतं देवेंद्र फडणवीस नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। साधारण किती वेळ आहे उपमुख्यमंत्र्यांना नागपुरात दाखल होण्यासाठी? साधारण 11:10 देवेंद्र फडणवीस यांचे विमान लँड होणार आहे आणि 11:20 ते नागपूर विमानतळाच्या बाहेर येईल। पण तुम्ही जर का ह्या विमानतळाबाहेरचं हे जे दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे भाजपचे कार्यकर्ते असेल किंवा नागपूरकर असेल त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचलेले आहे। इतकंच नाही तर भाजपचे स्थानिक नेते देखील इथे पोहोचलेले आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीपासून जी सुरुवात झाली होती नवीन सरकार स्थापनेची त्यामध्ये सर्व केंद्रबिंदू हे देवेंद्र फडणवीस होते आणि ज्या प्रकारे त्यांनी भाजपला परत एकदा सत्ता मिळवून दिली आणि त्यानंतर मग उपमुख्यमंत्रीपदाचा जो पक्षाचा आदेश होता तो मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारला आणि आज पहिल्यांदा नागपूरला येत आहे त्यासाठी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। तुम्ही जर का संपूर्ण शहरामध्ये बघितलं जागोजागी देवेंद्र फडणवीसजी यांच्या शुभेच्छांचे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या होर्डिंग्सवर लिहिलेला मजकूर देखील अत्यंत बोलका आहे। तुम्ही थेट दृश्य जे आपण बघतो यामध्ये इथले जे भाजपचे स्थानिक नेते आहे हे आपल्याला पाहायला मिळतात। ते विमानतळाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे आहे, सोबतच वेगवेगळे कार्यकर्ते आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर मग इथनं त्यांचं जे निवासस्थान आहे रामदास पेठेतलं त्रिकोणी पार्कपर्यंत एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शहरातले भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहे। महत्त्वाचा विषय आहे की ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाल्या त्यामुळे निश्चितच प्रत्येक नागपूरकरांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच हे मुख्यमंत्री होईल। मात्र पक्षाचा आदेश मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यामुळे निश्चितच ते कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो आणखी वाढलेला आहे। कारण की मागच्या 2-4 दिवसांमध्ये नागपूर शहरामध्ये जे वेगवेगळे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात त्यावरती जे मजकूर आपण जे वाचले तर त्यातनं लक्षात येतं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती आदर आहे, किती सन्मान आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानंतर तो सन्मान आणखी वाढलेला आहे। या दृश्यांमध्ये तुम्ही जर का बघितलं ना तर पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त केलेला आहे। कारण की त्यांचं नागपूरचं पहिलं आगमन आहे त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलीस विभागाकडनं देखील घेतलेली आहे। नागपूर शहर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील इथे उपस्थित आहे। सोबतच ज्या रूटने ही रॅली जाणार आहे साधारण 10-11 किलोमीटरचा हा रूट आहे। इथनं हॉटेल फ्राईड चौक त्यातनं नंतर मग छत्रपती चौक, छत्रपती चौकातनं खामला चौक असं मार्गक्रमण करत ही रॅली अगदी बरोबर आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर या भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे। तिथले सगळे अपडेट्स तुषार तुमच्याकडनं घेत राहू, तुर्तास धन्यवाद। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।